सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। रत्नागिरीतील 15 माळ समुद्र किनाऱ्यालगत नवीन तयार करण्यात आलेला डांबरी रस्ता समुद्राच्या उधाणामुळे वाहून गेला। या रस्त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला होता, मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हा रस्ता समुद्राच्या उधाणामध्ये वाहून गेलाय। त्यामुळे आता या भागातील ग्रामस्थांमधून तीव्र असंतोष व्यक्त केला जातोय। गेल्या 2 दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे रत्नागिरीतील समुद्राला उधाण आलंय, त्यामुळे 15 माड येथील किनाऱ्यालगतच्या घरांना धोका निर्माण झालाय। येथील ग्रामस्थांना जीव मुठीत धरून राहावं लागतंय। शनिवारी समुद्राच्या मोठमोठ्या लाटांमुळे किनाऱ्यालगतच्या घरांना असलेली कंपाऊंड वॉल्स तुटून गेल्या आहेत, त्यामुळे या भागातील जनजीवन अधिकच विस्कळीत झालंय। समुद्र किनाऱ्यावर कायमस्वरूपी धूप प्रतिबंधक बंधारा उभारण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती, मात्र कायमस्वरूपी बंधाऱ्यासाठी अद्याप मंजुरी मिळालेली नाही, त्यामुळे या भागातील सामाजिक कार्यकर्ते आप्पा वांदरकर यांनी राजकीय उदासीनतेवर टीका केली आहे। ही वस्तुस्थिती आता जवळजवळ हा 17 इथं बंधारा मंजूर झाला होता, 2 कोटी रुपये मंजूर झाले होते, परंतु ते राजकारणात अडकल्यामुळे आजपर्यंत त्याचं काम होत नाही आहे। आता त्याचं टेंडर काढलं, पनवेलचा कोणतरी ठेकेदार नेमलेला आहे, पण त्या ठेकेदाराचा आज तागायत इथं पत्ता नाही आणि त्याने अजूनपर्यंत ही कामाला सुरुवात केलेली नाही। रत्नागिरीतले काही नगरसेवक या ठिकाणी आता ते काम करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि ते नगरसेवक या ठिकाणी अजून त्यांच्याकडे कुठलीही साहित्य कुठलंही साहित्य नाही, काय नाही। आज गाव जाऊन रस्ता जाऊन आज घरात पाणी घुसलं आहे। या ठिकाणी ही वस्तुस्थिती आहे आणि निसर्गाच्या पुढे कोणीही कोणतीही दादागिरी चालत नाही। ही वस्तुस्थिती आज राजकारणी लोक फक्त आपल्या फायद्यासाठी हे सगळं करतायत आणि आज या ठिकाणी जे ठेकेदार नेमले जातात हे राजकारणी नेमतात की त्यांच्याकडे तंत्रज्ञान असेल असे लोक चांगले नेमा आणि काम करा, तरच हे काम होईल, नाहीतर आमचा गाव बुडाल्याशिवाय राहणार नाही। आता ह्या ठिकाणी आज जर पाणी भरलं उद्या परवा तर हे पाणी समोर फोर्सने जाईल आणि फोर्सने जाईल आणि खाली शिरगाव जो किनारपट्टी आहे त्या किनारपट्टीला याचा मोठा धोका लागेल। पाणी घुसेल केव्हा? ज्यावेळेला हायटाईट असेल त्याच वेळेला पाणी घुसेल आणि हे पाणी घुसलं तर आमच्या समोरच्या खाडीतलं पाणीसुद्धा भरलेलं असणार आणि कुठे जाणार माणसांनी, कुठे जाय रात्री अपरात्री, वृद्धांनी कुठे जायचं, आयाबायांनी कुठे जायचं, लहान मुलांनी कुठे जायचं। शासन आज स्वतः कलेक्टर साहेब इथे येऊन बघून गेले, कलेक्टर साहेबांनी आदेश दिलेत, पण ठेकेदाराला आता आम्ही हार्बर इंजिनियरमध्ये गेलो होतो, ठेकेदाराला आमच्या समोर त्यांनी फोन लावला होता, सब कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांनी येतो म्हणून सांगितलं, ते अजून त्या ऑफिसला आलेले नाहीत। आज इकडे दगड टाकणे अत्यंत आणि दगड हे मोठे 500 किलोच्या वरचे दगड टाकले तर हे वाचेल आणि नाहीतर हे काय वाचणार नाही, पण या ठिकाणी सगळं राजकारणच आडवं येत आहे। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।